बया 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 कंटाळा आले या बाईच्या जन्माचा. सकाळी उठलो की रात पर्यंत काम 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 आवाज नुसतं कामच. आता या घरात की नाही मला कुणाकुण जाईट करा हे समजना. आता ह्योच बघा की सकाळी मामांजी उठलो की त्यांनी तोंड धुवा गरम गरम पाणी चुलीवर चहा ठेवती न ठेवती तर वरडली की बाई म्हणजे सासू पारे अगं हे पारे इकडलं झाडली की नाही का तिचे बाणी करत का वाय ग आत्त ग बाई ह्यात माझ्या बालानीची काय गरज. तरी बाई आम्ही बसली माझी ननन म्हणाली शाळेला जायचं तर तिची हिंदी करा भूंडी करा तिला शाळेला धाडा म्हणलं जळला मेली हिची शाळा. पण मनातच म्हणलं बर का मी तेवढ्यात वरडला की धीर बहिणी ओ बहिणी भाकर तुकडे झाला की नाही उशीर होतय मला खायला मोठं जातय कामाला म्हसवा तरी राखत बसतय नुसत. तरी बाया मी गप बसली तेवढ्यात आलेच की आमचे कारभार ह्यो आणि म्हणतात कस पारे अगो ये पारे पाय लई दुखत्यात ग जरा तेलान चोपून देते का इथं दिसभर काम म्या करायचं आणि पाय तुमचे दुखते. तस नाही ग पारे शेत लई लांब आहे ना त्यामुळे चालून चालून पाय दुखते. तुझ्या बाला सांग की फटफट येणायला. हा काय दिलं ग तुझ्या बाने लग्नात येऊन जाऊन 20,000 रुपये हुंडा. त्यांनी माझं आईबाप काढलं मंडळी आत्ता पत्र ग बसली पर आता ग बसायची नाही ते जाऊ दे. एकदा असंच भांडी घासत होते तेव्हा आलीच की सासूबाई तर मला बघून वरडायलाच लागली. पारे अगोये पारे भांड्याची अदलाबदल करू नको तुझे काही बाच घर नाही. मी भी म्हटलंच त्यांनी मग काही तुमचं भी बाच घर नाही तुमचं भी सासरवाडीच आहे. जाऊ दे हा समदा परकार मी आमच्या योना सांगितलं यो म्हणजे धनी हो तर धनी म्हणतात कसं बडी बडी गरम आहे छोटी छोटी बाते होती राहते पारे धन्यवाद.